शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाहनाला अपघात झाला ज्यात त्यांचं निधन झालं विनायक मेटेंचा हा अपघात होता की घातपात यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली असतानाच इतर राजकीय नेत्यांची आमदारांची अपघाताची मालिका सुरूच असल्याचं दिसतंय राजकीय नेत्यांनी रात्री उशिरानं प्रवास करणं टाळावं अशा प्रतिक्रिया अनेकांकडून येऊ लागल्या पण आमदारांचं अपघात सत्र मात्र सुरूच राहिलं गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे राजकीय नेत्यांचं म्हणा आमदारांचे एका मागोमाग एक असे अपघात घडतायत ते पाहता राजकारणात या अपघात सत्रानं एकच खळबळ उडवून आहे त्यामुळे आमदारांनी बाहेर पडणं सुरक्षित आहे का तसंच असे एका मागोमाग एक अपघात होणं यामागे काय कारण आहे असे अनेक प्रश्न जाणून घेऊयात याविषयी सविस्तर त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा राजकीय वर्तुळात कायमच टीका टिपण्या आरोप प्रत्यारोप यांची मालिका सुरूच असते पण आता अपघातांची मालिका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय राजकीय नेत्यांची ही अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये असं दिसतंय कारण काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला होता त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचाही प्रवासादरम्यान अपघात झाला आणि आता पुन्हा शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झालाय वेळ ही रात्रीचीच ज्या ज्या आमदारांचे गेल्या काही दिवसात अपघात झाले आहेत ते मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यानच झाले आहेत त्यामुळे आमदारांना ही वेळ धोक्याची आहे का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय बरं लोकप्रतिनिधी जर सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांचं काय असा ही प्रश्न आहेच पण महत्वाचा प्रश्न हा आहे की या आमदारांना नेत्यांना सुरक्षा तर पुरवलेली असते मग त्यांचे अपघात होण्यामागे काय कारण असेल की यामागे कोणाचा हात असेल कारण नुकतंच सुषमा अंधारे यांनी आपल्या सुरक्षेबाबत महत्वाचं विधान केलं ते म्हणजे माझा घात अपघात होऊ शकतो ते डायरेक्ट शूट करण्याऐवजी माझा अपघात सुद्धा घडवून आणू शकतात असा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केलाय आता जसं अंधारे म्हणाल्या तसं आमदारांनाही कुणापासून धोका आहे का अशी ही चर्चा आहे पण खर तर नेत्यांचं अपघात होणं हे काही नवीन किंवा वेगळी बाब नाहीये पण अशा प्रकारे एका मागोमाग एक अपघात होणं ही मात्र विशेष बाब आहे विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनं महाराष्ट्राला धक्का बसला होता पुणे मुंबई हायवेवर मेटेंचा अपघाती मृत्यू झाला होता त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनादरम्यान मानखटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा सुद्धा भीषण अपघात झाला होता रात्री नागपूरहून त्यांच्या गावी म्हणजे साताराला जात असतानाच त्यांच्या गाडीला हा अपघात झाला होता या अपघातानंतर अजित पवार यांनी सभागृहातच सर्व आमदारांना रात्रीच्या वेळी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता पण त्यानंतर नुकतंच म्हणजे तीन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या गाडीला सुद्धा अपघात झाला आणि यात त्यांना मार लागला रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास परळीत मुंडेंचा हा अपघात झाला मुंडेंच्या या अपघातग्रस्त गाडीची जर अवस्था पाहिली तर हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते आणि यानंतरही अपघाताची मालिका पुन्हा सुरू राहिली ती म्हणजे काल झालेल्या योगेश कदम यांच्या अपघातानं योगेश कदम यांना वाय प्लस सुरक्षा आहे त्यांच्या गाडीसोबत पोलिसांची गाडी सुद्धा होती पण कदम यांच्या गाडीला एका डम्परने जोरात धडक दिली ज्या धडकेत त्यांच्या गाडीच्या मागच्या बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय सुदैवानं यात योगेश कदम सुखरूप बचावल्यात पण हा अपघात म्हणजे घातपाताची शक्यता असू शकते असा संशय कदम यांनी व्यक्त केलाय पण या सर्व अपघातात एक गोष्ट ही कॉमन आहे ती म्हणजे अपघाताची वेळ हे सर्व अपघात मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास झाले आहेत त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळा अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या दरम्यान यामागे कोण असेल नसेल माहीत नाही घात अपघात आहे की नाही हे जर बाजूला ठेवून पाहिलं तर बऱ्याचदा ट्रॅफिक जॅमची कटकट टाळण्यासाठी रात्रीचा प्रवास करण्यास पसंती दिली जाते बऱ्याचदा नेत्यांना लागोपाठ दौरे करावे लागतात काही कार्यक्रमांना हजेरी लावावी लागते आणि अशा वेळी चालकाला पुरेशी विश्रांती मिळालेली नसते त्यामुळे गाडी चालवताना त्यांना डुलकी लागण्याचे चान्सेस जास्त असतात ज्यामुळे अपघात घडू शकतो तर मुंडे आणि गोऱ्यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आता हे झालं नेत्यांचं पण तुम्हीही रात्री अपरात्री किंवा पहाटे गाडी चालवताना काळजीपूर्वक आणि सावकाश गाडी चालवा तसंच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद